Yeah.
रामायणातून हनुमंत राय जर बाजूला केले तर रामायणाला किंमत राहत नाही. रामकथेमध्ये हनुमान की म्हणून किंमत. हा एक एक अलौकिक पात्र असं उठवल्या गेलं आहे गोस्वामी तुलसीदासजींनी. रामकथा गोवा पडतीशी आवर्जून भाऊंना सांगू की आता रामकथा करायचीच आहे. एक वेळ असावर मध्ये आपण बाबांची सेवा करू तशी योग आहे. आमच्या कपिळ महाराजांनी घडवलेली ही सवली गाय सगळी महाराज देतील. आज हनुमंतरायाचा अवतार प्रत्यक्ष भगवान सांब सदाशिवाने घेतला. पुढचा अवतार पिंपलाच अवतार घेतला. त्या अवताराची कथा आज निवेदन करतो आहे. अनेक अवतार कल्प अनेक झाले, मनवंतर अनेक झाले, करोडो करोडो वर्ष झाली या सृष्टीला. आणि प्रत्येक कल्पामध्ये देवाने वेगवेगळ्या अवतार घेऊन भक्त कार्य केलं. एका एकाचं चरित्र दिव्य आहे. एक एक कथा आपल्याला 9 दिवस चालेल, 7 दिवस चालेल, 8 दिवस चालेल, 1 सत्र एका कथेवर कमीत कमी करता येईल. पण संक्षिप्त मध्ये आपण चालतो आहे. कुठपर्यंत जाता येईल आता पाहू. पिंपलाच अवतार महामणी आपण चिंतन करायला लागलो. देव आणि दानवांचं युद्ध झालं आणि इतकं घमासान युद्ध झालं, इतकं घमासान युद्ध झालं. पाहता पाहता देवसेना सत्ताहीन झाली, पराजित झाली. आणि आता लपाव कुठे, शेवटी लपाव कुठे? म्हणून महामुनी दधीची यांच्या आश्रमामध्ये सगळ्यांनी आपले शस्त्र टाकले, सर्व प्रकारचे शस्त्र. आणि देवता विषांतर करून पालटून वेष पालटून आणि अन्यत्र जाऊन गुफेमध्ये लपले. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जवळपास प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या वाट्याला असा दुःख भरलेला प्रसंग येतोच येतो. राजकारण फार वाईट आहे. देव पक्षांचा कुठे विजय तर कुठे राक्षस पक्षांचा विजय. पण असुरांचा ज्या ठिकाणी विजय झाला त्याच्या वेळेला या असुरांनी देव पक्षावर धर्माच्या पक्षावर इतका आघात केला, इतका आघात केला की यांना लपताना जमीनच तोडी होतो की पर्वताच्या गिरीगंधराच्या गुफेमध्ये लपावं, काही वेळा वेषांतर करावं आणि असेल त्या अवस्थेमध्ये जीवन निर्वाह करून कालक्रमण करावं. ही देवांची गती तर सामान्य लोकांची काय दुर्दशा असेल. अधर्मात शासन आल्यानंतर धर्मांतरण करणाऱ्यांना अडचण आहे. आपल्याला ती अडचण आपल्या देशांना हो म्हणून भासत नाही. पण जी हिंदू लोक आपला भारत सोडून इतर देशामध्ये राहतात शेजारी राष्ट्रांमध्ये त्यांच्यावरती होणारा अत्याचार हा न पाहण्यासारखा वाटतो. वाटत आता शस्त्र धरावं आणि सीमेवरती जावं आणि त्या देशाला कायमच रस्त नाबूद करण्याकरता आक्रमण करावं. या गोष्टी आपण बोलतो तेवढ्या सोप्या नसतात. भगवंताच्या इच्छित अनुरूप या गोष्टी घडतात. देव पक्षाचा पराजय युद्धामध्ये जय आणि पराजय ठरलेला आहे. आणि शस्त्र टाकले ऋषीच्या आश्रमात, कारण दधीची ऋषी अलौकिक शिवभक्त आहे. शिवभक्तावरती असुरांचं आक्रमण चालत नाही कारण त्यांच्या आश्रमी परिसराला भगवान सांब सदाशिव नित्य सुरक्षा देतात. हा आपल्याला सुरक्षा कवच भगवान सांब सदाशिवाने दिलेला आहे. कोरोनाची भीती ठेवायची नाही, सावधानता ठेवायची बस. ज्याला परमात्मा सुरक्षा कवच देतो त्याला कोण मारणार आहे? किंवा
जितने गगन में तारे उतने वैरी हो कृपा भैरव वीर की तो बाल नवा का हो आकाशात तेवढ्या चांदड्या आहेत तेवढे जरी आपले वैरी झाले तरी आपल्याला म्हणू शकत नाही पण कधी देवाची कृपा असेल तर रामाची कृपा असेल तर शंकराची कृपा असेल तर दाऊदी महाराजांची कृपा असेल तर अन्यथा आपलं काहीच करणे दत्तजीच्या आश्रमात शस्त्र टाकले देवता निघून गेले काही ठिकाणी असं मत येत या प्रसंगाच दत्तजी ऋषी शिवभक्ता आहे त्यांना वाटलं दिव्य दिव्य असलं आहे अलौकिक खड्ग आहे अलौकिक भाले आहे अलौकिक तलवारी आहे गदा चक्र नाना प्रकारचे आभूषण नाना प्रकारचे शस्त्र त्या ठिकाणी आहे आणि असुरांना तर कळलं की दत्तजींच्या आश्रमात हे दिव्य शस्त्र आहे कदाचित त्यांनी आक्रमण केलं आणि हे शस्त्र पळवले तर मानव जातीचा जातीचा संहार करण्याकरता ती वापरल्या जातील अधिकार नसताना नालायक माणसाच्या हातात विशेष आणि अलौकिक शस्त्र जर आलं तर जगाचा विध्वंस करण्याकरता त्या शस्त्राचा दुरुपयोग करत होतो चीननं तेच केलं चायनानं तेच केलं ज्या वैज्ञानिकांनी हा व्हायरस बनवला त्या व्हायरसचा स्फोट झाला आणि तो वैज्ञानिक तिथंच मेला या व्हायरस सारखे या सूक्ष्म जीवाणू सारखे 1500 जीवाणू अजून त्याच्याजवळ शिल्लक आहे म्हणते चीनच्या जवळ हा एक जीवाणू सोडला तर आपण एवढ्या नदीला पात्र झालो शेतात पिकळणे जनावरावरती रोग माणसावरती रोग सब चांगलं 1500 प्रकारचे असे केमिकल अस्त्र त्यांनी तयार करून ठेवले आहे तयार करणारा मेला ठीक आहे पण कदाचित जगताच्या विनाशा करता यांनी त्याचा दुरुपयोग केला तर आपण कोठले चालणार नाही हा पॅरालिसिस मारते तसे रोग येतील हा पोलिओ सारखे रोग येतील रोग असे होती एकमेकांच्या संपर्कात आले या माणसाला माणसापासून माणसाला रोग लागते असले अनेक शिवाणी याला विकसित केल्यामुळे मानव जातीचं अस्तित्व आज धोक्यात आलं उद्याला काय होईल भगवंताचे इच्छे नगरे सगळं जे करते आहे ते एवढा तो करायला लागला तर काही नुकसान तर निश्चित त्यालाही सहनच करावं लागेल आणि त्याच्याकडे जरी एवढे शस्त्र असले तरी बाकी जगातले राष्ट्रही रिकाम्या हाताचे नाही त्यांनी जर असल्या शस्त्राचा उपयोग केला जगावरचा असं जर झालं तर जगातला सर्व मनुष्य प्राणी सर्व पशुपक्षी अडचणीमध्ये येतील याकरता देवाची भक्ती करत राहा तशी दुर्भक्ती येऊच नाही त्याला बस आज जवानी परती रानी बाले गणपती कायना आज जवानी परती रानी बाले गणपती कायना करता तुझे जनी रे Yeah.
विचार करायला लागले. हा